नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपल्या स्वागत आहे आता बातम्या पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी माझ्यावर अन्याय झाला रील्स व्हिडिओ फेम महिला कंडक्टर मंगल गिरी पूज्यनगरी न्यूज शी बोलताना मंगलगिरी यांचा अश्रू अनावर निलंबनाचे खरे कारण आले समोर संपात भाग घेतला नसल्यानं होत आहे त्रास मंगलगिरी व कल्याण कुंभार यांची परंडा येथील बळीराजा शेतकरी संघटना व पूज्यनगरी न्यूज कार्यालयात भेट बळीराजा शेतकरी संघटना व संभाजी ब्रिगेडचा गिरी व कुंभार यांना पाठिंबा जनतेचं प्रेम व पाठिंबा असाच मागे राहावा गिरी यांचं आवाहन राजा शेतकरी संघटनेचा विजय असो कळाम येथील एसटी कामगाराचं निलंबन झालेल्या कामगारांना कामावर घेतलंच पाहिजे कळामेतील एसटी कामगारावर निलंबनाची कारवाई झालेली त्यांना कामावर घेतलंच पाहिजे कोण म्हणते घेत नाही घेतल्याशिवाय ना। कोण म्हणते घेत नाही घेतल्याशिवाय बळीराजा शेतकरी संघटनेचा विजय असो बळी आता बातमी संपा सहभागी झाल्या नसल्यानं विरुद्ध षडयंत्र रचून निलंबित करण्यात आला असल्याचा खुलासा निलंबित वाहक मंगलगिरी यांनी पूज्यनगरी न्यूजशी बोलताना केला आहे सोशल मीडियावरील रील्स फेम कळंब एसटी आगराच्या निलंबित वाहक मंगलगिरी व वा कंट्रोलर कल्याण कुंभार यांनी रविवार दिनांक दोन रोजी परंडा येथील बळीराजा शेतकरी संघटना व पूज्यनगरी न्यूज कार्यालयास भेट दिली असता त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख रमेश गणगे संभाजी ब्रिगेडचे मनोज कोळगे यांनी पाठिंबा देऊन निलंबनाची कारवाई मागे घ्यावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेच्या रत्नमाला निकाळजे फुलेचंद ओव्हाळ महेश ढोंगे लक्ष्मण सल्ले बापू सल्ले राहुल गाडवे अनिता माने तानाजी सांगडे रामा भोसले रुपाली शिंगणात काका राऊत तानाजी सोनवणे आदींची उपस्थिती होती पहा काय म्हणाल्या मंगलगिरी कंडक्टर आणि वाहतूक नियंत्रक कल्याण कुमार हे दोघे आज इथं परांड यांनी भेट दिलेली आहे गेल्या काही दिवसापूर्वी त्यांना एस टी महामंडळानं निलंबित केल्यानं एका रात्रीत हे दोघं संपूर्ण महाराष्ट्रावर प्रकाश झोतात आलेले आहेत आणि त्यांच्यावर जे निलंबनाची कारवाई झालेली आहे ते एक अन्यायकारक का असल्याची जनमतामध्ये एक मोठ्या मर्म प्रमाणात चर्चा आहे त्या आज आमच्यासोबत आहेत ते परंडा इथे आज त्यांनी भेट दिलेली आहे आमच्या कार्यालयाला त्यांचं काय मत आहे आणि त्यांची काय मागणी आपण त्यांच्याकडून चर्चा करूया मॅडम तुमचं या परंडा शहरात खूप खूप स्वागत आहे तुमचं तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करता त्या ठिकाणी नि निलंबित करण्याचं तुमचं तुम्हाला कारण काय होतं नेमकं निलंबित करण्याचं कारण फक्त मी व्हिडिओ बनवला आणि त्या व्हिडिओ बनवल्यामुळे मला निलंबन करण्यात आलं म्हणजे तुम्ही एस टीमध्ये व्हिडिओ बनवला आणि तो कोणत्या साईटवर टाकला होता व्हिडिओ तो तो कर्मचा लोकल चॅनलवर लो टाकला लोकल चॅनलवर लो टाकला होता यानंतर तुम्हाला काय डेपो मॅनेजरनं काय नोटीस काय आहे का नोटीस दिली नाही किंवा समज किंवा एखादा मॅसेज फोन काहीच केलं नाही मला डायरेक्ट चॅनलवरून समजतं की मला निलंबन मला वाटलं कोणी मजाक केली काय की माझ्यावर बनवलं आहे काय की व्हिडिओ मग नंतर मी नी नीट ती माहिती वाचली मग माझ्या लक्षात आलं मला माझ्या लगेच लक्षात लग आलं की ह्याच्या माग कोणाकोणाचा हात आहे म्हणजे तुमच्यावर जी कारवाई झाली ह्याच्या मागे बाकीच्या इतर कर्मचाऱ्याचा हात आहे असं तुम्हाला म्हणायचं का हो कर्मचाऱ्याचा हात आहे याच्यात कारण कसं असते झाकली मोठ लाखाची मी फक्त ओपन नाही कारण माझी काही प्रेशर किंवा मी नाही बोलू शकत मी माझी मानसिकता ढवळीली आहे त्या दिवशी सगळी आणि पूर्ण माझ्या खिलाफ षडयंत्र रचलं गेले त्यांना निलंबित केल्यामुळं ते थोड्या भावुक झालेल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांची आज चर्चा आहे अनेक प्रसारमाध्यमांनी त्यांच्या बातम्या लावलेल्या आहेत तरी तुमची आता मागणी का काय आहे तुमची माझी मागणी काही नाही की माझी एवढी कारवाई फक्त षडयंत्र रचून सगळी केलेली आहे आणि ती महागार घ्यावी मला कुणाचं यात नाव पण नाही घ्यायचं कारण मला एवढं माहिती आहे की सगळे माझ्यापासून वाचतील पण देवाच्या ह्याच्यातून कोणी वाचणार नाही कारण देवाला माहिती आहे माझ्यावरी सगळं षडयंत्र रचलं गेलेलं आहे त्यांच्याविरोधात जे षडयंत्र रचलेलं आहे असं त्यांचा आरोप आहे आणि जे, तेंचे, तेंचे तेंचे जे ते त्यांची त्यांच्यावर जी निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे ते अन्यायकारक असून त्यांना निलंबित केलेला जे प्रकार आहे ते गेला एक आठवड्यापासून संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहे तर त्यांची एकच मागणी आहे की त्यांच्यावर जी कारवाई झालेली आहे अन्यायकारक आहे का त्यांची निलंबनाची कारवाई मागे घेण्यात यावी अशी मागणी आहे तर त्यांच्यासोबत आहे वाहतूक नियंत्रक कुमार साहेब सर आपलं काय म्हणणं आहे या संदर्भात नाही आता जे आमच्यावर निलंबनाची कारवाई झालेली आहे वास्तवामध्ये कुठेतरी नियतीला धरून नाही किंवा जे स्वातंत्र्य आहे त्याला गदा आणणारी आहे आणि ते चुकीच्या पद्धतीने आमच्यावर निलंबन लादलं गेलेलं आहे तुमच्यावर काय आरोप आहे माझ्यावर आरोप असे आहे की मी त्यांना रील्स बनवण्यासाठी किंवा व्हिडिओ बनवण्यासाठी मदत केलेली आहे आणि वैयक्तिक माझाही व्हिडिओ त्यांच्यासोबत ड्यूट होता आता ड्यूट व्हिडिओ करणं म्हणजे हे सर्वांना आजच्या काळात डिजिटल युगामध्ये सगळ्यांना माहिती आहेच आहे कारण ड्यूट करणार हा मी एकटं नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मॅडमचे व्हिडिओ एवढे सुंदर असतात की कुठल्याही आगारातला कर्मचारी पहा तुम्ही एस टी कंब आगाराच नाही तर इतर आगारातल्यासुद्धा लोकांनी इतर आगारातल्या कर्मचाऱ्यांनीसुद्धा मॅडमवर व्हिडिओ ड्यूट केले आणि मीही तसा एक ड्युटी व्हिडिओ केलेला होता मी स्वतः रील्स बनवत आहे परंतु त्यांचा एक व्हिडिओ ड्यूट होता आणि आमच्यातल्या काही षडयंत्र रचनात जे काही टीमवर्क आहे जे की कालच्या संपामध्ये पूर्णतः अपोजिट काम करणारे होते आणि आम्ही दोघं पण त्या संपाच्या कालावधीमध्ये आम्ही एस टीला पूर्णतः मदत केलेली आहे असल्या संपामध्ये सुद्धा आम्ही ड्युटी केलेली आहे हा कुठं मनास आकाश धरून त्या लोकांनी हे जे काय व्हिडिओ रील्स केलेला होता किंवा के ड्यूट बनवलेले होते ते कुठंतरी त्यांच्या वैयक्तिक यष्टीच्या ग्रुपवर टाकून आमची बदनामी करून तो विषय महामंडळापर्यंत पोहोचून आमच्यावर कार्यवाही कशी होईल असं प्रेशर निर्माण करायचं काम केलं आणि त्याच्या माध्यमातून आमच्यावर निलंबनाची कार्यवाही झाली आता तुमची काय मागणी आहे नाही आमच्यावर जे झालेलं निलंबन आहे ते वास्तवात पूर्णतः चुकीचे आहे वैयक्तिक हक्कावर गदा आणणारी आहे आणि राज्यघटनेने जे एक वैयक्तिक प्रत्येक व्यक्तीला जे स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याच्यावर गदा आणणारी आहे आणि त्याला कुठंतरी धक्का पोचतो आहे मला असं वाटतं की हे झालेलं आमचं जे निलंबन आहे ते, ते पूर्णतः एकतर आम्हाला कुठले तरी सूचना द्यायला पाहिजे होती किंवा तोंडीसुद्धा आम्हाला ते सांगू शकली असते किंवा तुम्ही चुकीच्या पद्धतीने करताय आणि हे बनवू नका आम्ही त्यावेळेसही ऐकलं असतं परंतु यांच्या डोक्यामध्ये तसं काही प्लॅनिंग नव्हतं कुठंतरी आम्हाला कार्यवाहीला सामोरं लावायचंच होतं असं प्लॅनिंग केलं आहे म्हणून त्यांनी हे केलेलं आहे परंतु आमचं मत असं आहे की ठीक आहे काही तुमच्यावर कुठल्या तरी बाहेरच्या एखाद्या शक्तीनं तुमच्यावर वजन वापरलं त्या शक्तीला तुम्ही बळी पडलात आणि आमच्यावर कार्यवाही के केली गेली हे आम्ही समजून घेऊ शकतो परंतु ते तुमच्याच हातात आहे जसं निलंबन तुम्ही केलं आहे त्याच पद्धतीनं निलंबन महागारी घ्यायचं सुद्धा तुमच्याकडे अधिकार आहेत आणि याही उपर समजा त्यांनी आम यामध्ये निर्णय नाही दिलाच तर आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत दाद मागू आणि जी महामंडळामध्ये शिस्तवापील कार्यपद्धती आहे त्या नियमाप्रमाणे आम्ही ते न्याय मागायचं कामकाज करूत कळम आगाराच्या प्रमुखांनी ज्या प्रकारे निलंबनाची कारवाई केलेली आहे ती चुकीची पद्धती आहे ती रद्द करावून त्यांनावर सेवेत रुजू करावा अशी यांची आज या ठिकाणी मागणी होत आहे आज बळीराजा शेतकरी संघटना आणि पूज्यनगरीच्या जनसंपर्क का कार्यालयाला या ठिकाणी एस टी कर्मचारी कंडक्टर महिला मंगलताई गिरी तसेच वाहतूक नियंत्रण कल्याण कुंभार साहेब या बळीराजा शेतकरी संघटनेच्या जनसंपर्क का कार्यालय परांडा या ठिकाणी आज त्यांनी भेट दिली आणि त्यांच्यावर जी काय झालेला जो काय अन्याय आहे तो बळीराजा शेतकरी संघटनेला आणि पूज्यनगरीच्या नगरीच्या या जनसंपर्क का कार्यालयाला त्यांनी आज लेखी तक्रार या ठिकाणी दिलेली आहे तर या संदर्भामध्ये एस टी कर्मचारी निलंबित करण्यात आलेल्या महिला कंडक्टर गिरी मंगलताई गिरी तसेच वाहतूक नियंत्रण कल्याण कुंभार यांच्या करण्यात आलेली जी काय कारवाई ही अत्यंत चुकीची असून त्यांचे निलंबन तत्काळ मागे घ्यावं अनेक कंडक्टर असतील ड्रायव्हर असतील अनेक सोशल मीडियावर या ठिकाणी व्हायरल केलेले आहेत व्हिडिओ रिल्स वा व्हायरल केलेले आहेत मग त्यांच्यावर का कारवाई करण्यात आलेली नाही असाही प्रश्न या महाराष्ट्र राज्याच्या सर्व जनतेला आणि सर्व कर्मचाऱ्याला या ठिकाणी पडलेला आहे त्यांच्यावर या ठिकाणी सुडबुद्धीनं कारवाई करण्यात आलेली आहे या ठिकाणी त्यांनी त्यांची ज्या काय द मागण्या होत्या त्या मागण्याच्या आंदोलनामध्ये त्यांनी एकनिष्ठपणाने या ठिकाणी त्यांची सेवा बजावलेली आहे हा मग कुठंतरी मनात राग धरून ही त्यांच्यावर सुडबुद्धीने या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे म्हणून बळीराजा शेतकरी संघटनेची मागणी आहे की तो जो डेपो मॅनेजर आहे त्या डेपो मॅनेजर मुकेश कुमटवार यांचीसुद्धा या ठिकाणी चौकशी करावी आणि चौकशी करून जर दोषी आढळल्यास त्यांच्यावरसुद्धा निलंबनाची कारवाई करावी अशी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने या ठिकाणी मागणी करत आहोत आणि ज्या डेपो मॅनेजरनं या दोघांचा प्रस्ताव या परिवहन महामंडळाला या ठिकाणी पाठवलेला आहे आणि ते कशा पद्धतीने पाठवलेलं आहे जर ही शहानिशा करून बळीराजा शेतकरी संघटना या कळमच्या डेपो मॅनेजरलासुद्धा आमच्या महिला आघाडी आणि बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने या ठिकाणी आम्ही काळ भासल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या ठिकाणी देतो आणि परत एकदा मी परिवह या महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री या महाराष्ट्र राज्याचे म मुख्यमंत्री यांना या ठिकाणी या बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने मी इशारा देतो आहे जर या दोघांचं निलंबन पंधरा दिवसाच्या आत जर तुम्ही मागं घेतलं नाही तर राज्यभर बळीराजा शेतकरी संघटना या ठिकाणी तीव्र प्रकारचं आंदोलन करणार आमच्या महिला भगिनी ज्यांना काही कारण असतो महाराष्ट्र शासनानं व एसटी महामंडळानं ज्या पद्धतीनं कामावर कमी केलंय त्या पद्धतीचा निषेध करून मी हिटनं पुढं आमच्या महिला भगिनी गिरियांना मान सन्मानानं कामावर रुजू करून घ्यावं अशी मी शासनाला एकदा विनंती करतोय जर समजा आठ दहा दिवसात त्यांनी ते त्यांचं काम नाही केलं किंवा त्यांना कामावर नाही घेतलं तरी ह्याच्याहून मोठं संभाजी ब्रिगेड मोठं आंदोलन करील आणि महिला भगिनीच्या आमच्या त्यांच्या पाठीशी पूर्ण संभाजी ब्रिगेड जिल्हा त्यांच्यासोबत राहील महाराष्ट्रातला सगळा संभाजी ब्रिगेड त्यांच्या पाठीशी राहील असं मी इथं गवाही देतो शासनानं तत्काळ यांचा विचार करून लवकरात लवकर मान सन्मान सा, असं आमच्या महिला भगिनीला व गाडग्यांना कामावर रुजू करून घ्यावं ही विनंती आहे शासनाला पाठिंबा किंवा माझा जी प्रेम दिलं ती मला जी माझ्यावर अन्याय झालाय जी मला निलंबन केलंय की मी सगळं विसरून गेले पण माझी पोच पावती आहे सगळे केवढे लोक माझ्या पाठिंबा गायत हे सगळं बघून मला खूप खूप म्हणजे अभिमान वाटतो असा सगळ्याचा पाठिंबा माझ्या पाठिंबा राहील हेच एवढी माझी इच्छा <स्थाथ> आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद